काल ठाण्यामध्ये पुलाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जो काही प्रकार घडला त्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडजी या दोघांची शाब्दिक बाचाबाची आधी झाली होती. हा सगळा प्रकार बघता 2009 पासून ज्या पुलाच्या बांधणीसाठी जितेंद्र आव्हाड प्रचंड आग्रही होते, तत्कालीन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यामुळे कालच्या उद्घाटन समारंभामध्ये ज्यांनी या पुलाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या नावाने घोषणा समर्थकांनी देणे अत्यंत स्वाभाविक होते. पण या गोष्टीचा राग किती मनात असावा की तो राग इतक्या वाईट पद्धतीने काढावा आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या रिदाजी आहे ज्या भगिनी त्यांच्या सांगण्यावरून चक्क विनयभंगाची केस दाखल करावी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर किती खाली जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. काल घडलेला माझ्या बाबतीतला प्रकार असेल किंवा आज जितेंद्र आव्हाड यांच्यावरती झालेली केस असेल, विशेषतः तो व्हिडिओ जर नीट काळजीपूर्वक बघितला तर त्या व्हिडिओनुसार त्यांच्यावर अशा पद्धतीने इतका अश्लाघ्य आरोप लावताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जराही स्वतःच्या कारकिर्दीबद्दल काही वाटलं नाही की लोक काय बोलतील, लोक काय म्हणतील. मुख्यमंत्री महोदय, मी समजू शकते की तुमच्या राजकीय महत्त्वाकांक्षा फार मोठ्या आहेत, पण त्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी जर तुम्ही इतरांचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रगल्भ महाराष्ट्र हे म्हणणं अजिबात खपवून घेणार नाही. या महाराष्ट्राची वैचारिक उंची इतकी मोठी आहे की महाराष्ट्रामध्ये अशा अत्यंत सवंग आणि उथळ पद्धतीने विशेषतः सूडबुद्धीचं जे राजकारण चालू आहे या सूडबुद्धीच्या राजकारणाला कधीही थारा मिळू शकत नाही. आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आव्हाड आमचे भाऊ आहेत. आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आव्हाडांनी उभी केलेली जी लढाई आहे ही लढाई न्याय हक्काची लढाई आहे, त्यामुळे होय मी आव्हाडसाहेबांच्या सोबत आहे.